आज मी तुम्हाला तीन टाईपचे पराठे गव्हाच्या पिठाचे कसे करायचे ते दाखवणार आहे. इथे मी नॉर्मल पीठ मळून घेतलेला आहे आणि एक उंडा करून घेत आहे. उंडा पिठात घोळून ह्याची एक पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून झाली की त्या चपातीला सगळ्या बाजूनी छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे. तूप जरा चांगलं लावायचं आहे. जेवढं तुम्ही तूप लावाल तेवढे ती चपातीच्या लेअर सुटतील आणि पराठा छान दिसेल. तूप लावून झालं की त्याच्यावर थोडंसं सुकं पीठ शिंपडायचं आहे आणि हाताने जरासं पसरून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे लच्छाचे लेअर चांगले येतात. आता ह्या चपातीचे आपण एक उलट आणि एक सुलट अशी आपण घडी घालून घेणार आहोत. असं पूर्ण चपातीची आपण घडी करून घ्यायची आहे. त्याचा असा एक घडीचा रोल तयार होईल. आता ह्या रोलचा एक असा गोलाकार फिरवत छानपैकी उंडा बनवून घ्यायचा आहे. त्याचं टोक चिटकून टाकायचं आहे. वरून थोडासा उंडा प्रेस करायचा आहे. थोडंसं सुकं पीठ घेऊन ह्या उंड्याचा आपल्याला आता थोडासा जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा जास्त पातळ लाटायचा नाही आहे किंवा खूप जोरात पण प्रेस करून आपल्याला लाटायचा नाही आहे. हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. पराठ्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी ठेवू शकता. एवढ्या जाडीचा पराठा झाला पाहिजे. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे. तसाच एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याचीही पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला अशीच मोठी चपाती करून घ्यायची आहे. जसं पहिल्या पराठ्याला करून घेतली होती तशीच लाटून घ्यायची आहे चपाती. त्याही चपातीला वरून आपण चांगलं सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे. वरून पीठ लावायचं आहे. सुकं थोडंसं पसरून घ्यायचं आहे पीठ. आता या चपातीला आपण सुरीने उभे कट देणार आहोत. तुम्ही सुरीने देऊ शकता किंवा आपण शंकरपाळ्या ज्या कापणीने करतो फिरकीने, त्या फिरकीने सुद्धा तुम्ही असे प्लेटी पाडू शकता. या प्लेटी जर तुम्ही जवळजवळ बारीक पाडाल तर तेवढेच त्याचे लेअर खूप सुटतात. असं पूर्ण चपातीला कट करून घ्यायचे आहे. नंतर ही चपाती गुंडाळी करत करत गोळा करायची आहे. किंवा तुम्हाला जर प्लेट पाडायला जमत असेल तर उलटसुलट अशी प्लेटही त्याची पाडू शकता. पण गुंडाळी करून ती जरा इझी पडते, त्यामुळे तुम्ही अशी गुंडाळी करून घ्या. रोल केलेला हा जो रोल केला आहे त्याला थोडासा पीळ करायचा आहे आणि त्याचा गोलाकार आपण उंडा करून घ्यायचा आहे. त्याचं टोक चिटकवायचं आहे. हा बघा असा उंडा झाला पाहिजे. याचाही आपण पराठा लाटून घेणार आहोत. तुम्ही हा पराठा थापून पण करू शकता किंवा लाटून पण करू शकता. आता तुम्हाला मी तिसरी पद्धत दाखवत आहे. तिसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा मी एक चपाती लाटून घेतली आहे आणि त्याला आता वरून मी तूप लावत आहे. सर्व बाजूनी छान तूप लावायचं आहे. थोडंसं वरती पीठ स्प्रिंकल करायचं आहे. हाताने पसरून घ्यायचं आहे आणि आता ह्या चपातीचे बरोबर अर्धी फोल्ड करायचे आहे. नंतर ती एका बाजूने परत एक इंचाच्या लांबीची ती फोल्ड करत यायची आहे दोनदा. नंतर ती क्रॉस फोल्ड करत जायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशी करते ती फोल्ड. हा एक आपला रोल झाला आहे. आता हा रोल थोडासा आपण ताणून घेणार आहोत आणि एक बाजू त्याची खाली ठेवून तो रोल आपण त्याच्या वर वर असं गुंडाळत जाणार आहोत. जसं नागाचा वेटोळा असतो तसं ह्या उंड्याचा वेटोळा करून उंडा बनवायचा आहे. थोडंसं प्रेस करत हा बघा असा उंडा त्याचा करायचा आहे. आता ह्याचाही पराठा लाटून घ्यायचा आहे. हा बघा आपला आता तवा इथे गरम झाला आहे. मी तुम्हाला पराठा भाजून दाखवते. मीडियम फ्लेमवर हा पराठा भाजायचा आहे. गॅस स्लो करायचा नाही एकदम किंवा फास्ट सुद्धा करायचा नाही आहे. जिथे कच्चा वाटेल तिथे हलक्या हाताने दाबून तो प्रेस करायचा आहे आणि सर्व बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आहे.
पराठा थोड़ा जाड असतो, त्यामुळे तो आतपर्यंत भाजला गेला पाहिजे. असं छान सर्व बाजूनी दाबून तो शेकायचा आहे. पराठा शेकत आला की त्याला तूप लावायचे आहे. दोन्ही बाजूनी तूप लावायचे आहे पराठ्याला. पराठा भाजायला थोडासा वेळ लागतो. आतपर्यंत चांगला पराठा भाजला गेला पाहिजे, पण खायला खूपच छान लागतो. आता आपला पराठा शेकला आहे, तो मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. मी तुम्हाला तिन्ही प्रकारचे पराठे करून दाखवले आहेत. तुम्ही बघू शकता पराठ्याला किती छान लेयर आलेले आहेत. आतमध्ये पण चांगला भाजला गेलाय, शिजलाय तो, कच्चा नाहीये. आता हे पराठे त्याचे दोन्ही हाताने हलके आपण चुरगळायचं आहे, म्हणजे दाबायचं आहे थोडा, की जे ते पराठ्याचे लेयर आहेत ते छानपैकी मोकळे होतील. बघा दुसऱ्या पराठ्याला तर किती मस्त लेयर सुटलेले आहेत. तोही असा हलक्या हाताने दाबायचा आहे, म्हणजे सगळे त्याचे लेयर मोकळे होतील. आणि हा तिसरा पराठा. हे पराठे खायला खूप छान लागतात. तुम्ही कोणत्याही ग्रेव्ही बरोबर किंवा भाजी बरोबर खाऊ शकता.